तर मित्रांनो आता मी आहे खंडाळा घाटामध्ये. फक्त जेव्हा एक्सप्रेसवे नव्हता त्यावेळी इथे एक जरी गाडी बंद पडली तर पूर्ण हा घाट आहे दोन दोन दिवस बंद असायचा. कसं काय मंडळी, कसा तुम्ही? तर आज आहे माझी पहिली सोलो राईड ह्या बाईकवरती, ही आपली ह्या बाईकवरती. आणि मी ऑलमोस्ट एक तास पुढे आलोय, म्हणजे बेलापूरला आलोय इथे. आणि इथे ऍक्च्युली मी घरातूनच करणार होतो चालू, पण तसे घरचे सगळे झोपलेले असतात म्हणून त्यांना त्रास होणे म्हणून इकडे बाहेरून करतो, म्हणजे खूप मोठा आवाज आहे माझा. तर चला सगळं सेटअप झालेला आहे, हे बघा. हा आहे कॅमेरा, इथे आहे ब्लूटूथ, त्याच्याने मी गाणे ऐकत ऐकत आरामात जाणार. सोलो राईड आहे, थोडंसं बोर होतंय, मला वाटतं माझी फ्रीज सोलो राईड आहे आणि या बाईकवरती पहिली सोलो राईड आहे. तर चला तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला गोप्रोवर. तर ही आहे आपली बाईक, चला तर निघूया इथून. ओई खूप दिवसाने एक ग्लव्स घालतोय, खूप कम्फर्टेबल वाटायला आय होप सो. चला आता निघू. मस्त इंटरकॉमवर गाणे लावले आहेत. ओके लेट्स गो. इथून ऑलमोस्ट सातारा जो आहे तो ठाण्यावरून 255 किलोमीटर्स आहेत, म्हणजे 255 किलोमीटर आहे. आणि आता मी मला वाटतं 30 किलोमीटर कम्प्लीट केलेच फक्त. आजचा एक आपला हा एक सीन आहे की गाडी नवीन आहे, गाडी नवीन असल्यामुळे मी जास्त पळवू शकत नाही, फक्त 60 पर्यंत. अरे बापरे पुढे गेलो वाटतं मी, फक्त 60 स्पीडमध्ये मी पळवू शकतो. तर मित्रांनो आता मी आहे खंडाळा घाटामध्ये आणि तुम्हाला इथे एक दाखवायचं होतं, इथे हे मंदिर. हे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे, मला ॲक्च्युली याची काही डिटेल्स माहीत नव्हती काय. तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही एसटीने ह्या इथून प्रवास करायचो, या वडील मला कॉईन्स द्यायचे, मला माझ्या भावाला, आणि आम्ही ते कॉईन्स इथे टाकायचो, म्हणजे पैसे टाकायचो या मंदिरामध्ये. तर वडिलांना विचारलेलं मी की का असं करतात, तर आपला प्रवास हा सुखाचा हो म्हणून ते असं करतात. आणि हे जे मंदिर आहे, मी इथे एका त्या कामगार होते इथे, त्यांना विचारलं की हे मंदिर आहे काय, सगळ्यांना वाटतं आहे हे आहे ते गणपतीचं मंदिर आहे, पण हे जे आहे ते शिग्रोबा मंदिर आहे, म्हणजे धनगरांनी ही जी इंग्रजांना वाट दाखवलेली, तर त्यांची का तर डेथ झाली, त्याच्यामुळे त्यांचं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. बरोबर ना काका? शिग्रोबाचे देऊळ शके 1852 सन 1929 तर हे ते ज्यांनी मला डिटेल्स दिली. बरोबर ना, धनगरांची त्यांना इंग्रजांनी धनगरांना इथे मारलं होतं, हा त्यांनी रस्ता दाखवला होता घाटाचा. ओके, त्यांचं मंदिर बांधलेले काका, ही माहिती दिल्याबद्दल. ऍक्च्युली हे मला पण नव्हतं माहित, मी फक्त म्हटलं आज आलोय तर जाऊया, कारण की एवढ्या वर्ष आम्ही इथून प्रवास करतो पण एकदा पण थांबलो नव्हतो मी या मंदिराच्या इथे. म्हटलं आज चालू आहे सातारला तर थांबूनच जाऊ. आणि बरं मला हे दिसले भेटले आणि थोडी डिफार डिटेल काय होईना पण मला भेटले. थँक्यू बघा. तर मित्रांनो मी हे बाईकला लावून घेतलं आहे गार्ड वगैरे, हे गार्ड लावलं आहे. पुन्हा इथे तुम्ही बघाल हे एक लावलं आहे इथे, आणि फुटरेस्ट आहे ते मागे, आणि हे बॅकरेस्ट. खूप इम्पॉर्टंट आहे या गोष्टी, सेफ्टीसाठी पण आणि कम्फर्टेबलसाठी पण. तर चला आता निघूया इथून. खूप दिवसाची आशा होती माझ्या त्या मंदिरात जावं. आता हे पूर्ण वेडी वाकडे वरण आहे, वळणे वेडी वाकडी और केवढा खतरनाक आहे. तर त्या मंदिराचं असं आहे की त्यावेळी फक्त जेव्हा एक्सप्रेसवे नव्हता त्यावेळी इथे एक जरी गाडी बंद पडली तर पूर्ण हा घाट आहे दोन दोन दिवस बंद असायचा, कारण की यायचा रिटर्नचा पण रोड हाच असायचा आणि जायचा पण रोड हा, त्यामुळे पूर्ण ब्लॉकेज होऊन जायचं इथे.
मग जेव्हा आपण ते मंदिर बांधलं त्याच्यामध्ये सगळे तिथे कॉईन्स टाकायला लागले, पैसे टाकायला लागले, जेणेकरून आपला प्रवास सुखाचा हो, कुठे काही प्रॉब्लेम्स नको व्हाय. आणि दॅट्स इट. लांब पण गेलो माझ्या या रस्त्यावर, आम्ही एसटीनं जायचो. तेव्हा एकदा ठरवलं मी की एक ना एक दिवस मी तर येऊन थांबणार आहे स्वतःची गाडी घेऊन. तर हा आहे लोणावळ्याचा एक स्पॉट आहे, भारी व्ह्यू देतो. नेक्स्ट टाइम कधी लोणावळ्याची ट्रिप करेल ना तेव्हा इथे येऊन ड्रोन उडवेल मी नक्कीच. वाव, ओहो कुठली गुडवीर, त्याच्या गावात केवढा मोठा गाडा त्या. आपली पण असेल काळजी नसावी. तर आता ऑलमोस्ट वाढलेलं आहे 10, मी पोचलो आहे पुण्यामध्ये. हाय ग, इथलं जे टेम्परेचर आहे, इथलं वातावरण ते भारी आहे, मुंबईपेक्षा तरी चांगलं आहे, कारण की थंड हवा येते यार. सगळ्यात वर्स्ट कंडिशन म्हणजे मी 60 पुढे ना जाऊ शकत, आणि एवढं पकायला झालं ना मला, वैताग आला अक्षरशः मला आता गाडी चालवायचा. हाय ग, अजून सातारा हा 119 किलोमीटर. गाणी ऐकत ऐकत ट्रॅव्हल करायची मजाच वेगळी आहे यार. मस्त इंटरकॉम आता पण गाणे लावले आहेत, ढिचक ढिचक वाले एकदम धनकाटा जण. हा पुढे बोगदा आहे काय मस्त. लांबपणे बोगद्यामध्ये गाडी घुसली की आम्ही तोंड बाहेर काढून ओरडायचो. आता पण तसा लहानच आहे मी. अरे रोक. क्या बात है बेड लॉग, स्लो करे स्पीड. कधी पण बोगदा तुम्ही बाहेर पडताना स्पीड स्लो करा, कारण की डाळ तोंडावाला ना कधी कधी ब्लाइंडनेस पण होतो डोळ्यानंतर, काही दिसत नाही समोरचं. तर सातारापासून ऑलमोस्ट 70 किलोमीटर लांब आहे मी इथे. खूप भूक लागलेली म्हणजे थांबवले तर शिवमुद्रा चहा आहे, हायवेच्या बाजूलाच आहे. इथे थोडा थांबतो आणि जरा मी घरून जे शिरा आणला आहे तो जरा खातो आणि चहा पण पितो. आणि ही आपली बाईक एक नंबर परफॉर्मन्स देते आहे, पण जास्त पळवत नाही आहे मी, कारण की अजून फर्स्ट सर्व्हिस अशी झाली नाही आहे. आता निघायची वेळ झालेली आहे ऑलमोस्ट, आता वाजलेत 11:30. 1.5 तास पकडून चालला म्हणजे 12:30 पर्यंत पोहोचेल. चांगला चहा होता इथे, गुळाचा चहा होता, पहिल्यांदा पिला गुळाचा चहा, मस्त होता. कधी पण ट्राय करा जरा. हिरो नो हेल्मेट नथिंग असं प्लीज ट्राय करत जाऊ नका रे, कधी काय होईल भरोसा नसतो. ॲटलिस्ट हेल्मेट तरी घालत जावा, आपलीच लाईफ आहे. शॉप पुरे करायचं पण सेफ्टी सगळ्यात. वय फॅन आहे फॅन. तर फायनली पोचलेलो आहोत तिथे आम्ही. हे सगळे छोटे पंटर लोक आहे, ओळखला असेल झाला. गणपती अप्पा मोरया हे आमचे सगळे. खूप थकावट झाली, खूप पाटां पण खूप दुखते. काय तू बनवून बरंच असू आहे. आणि हा हा आमचा पिल्ले आहे छोटूसा. चला ठीक आहे, फ्रेश होतो नंतर भेटतो. A few moments later. Durga Mata ki jai. Durga Mata ki jai.
तर आज आहे दसरा आणि इथं आता गाड्यांचं पूजन आम्ही करतोय. असे दोन हार वगैरे आणले, दोन बाईक्स आहेत. इथे माझी बाईक आहे आणि इथे आहे आणि हा इथे छोटू. बोल की ओ नाही हो गाडीत काय भोजन करते. अरे मराठी कर, मराठीच आहे. तर या आपल्या बाईक्स इथे चाललाय. इथे रुद्राई एक बॉक्स आतमध्ये ठेवून बघा. हे काय चाललंय बघा. इथे इथे बघा गाड्यांचं पूजन चाललेलं आहे. परत इथं गाड्यांचं पूजन चाललं आहे. गाडी पूजाची चालली आहे. चालू करा. करतो करतो. एक जावा आहे आणि एक पल्सर आहे. मराठी मराठीत बोल. आपला मराठी आता तो छोटू बा कुठं घुसतोय. छोटू बा कुठे घुसतोय दिवशी बघितलेला. चालू आहे व्हिडिओ. बस तर फायनली मित्रांनो, आजचा हा दिवस संपलेला आहे. इथेच आता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि तुम्ही जर बघितलं असाल, मी दुपारी 1:30 काहीतरी इथे इथे पोहोचलो. तिथून मग 3 ते 4 आम्ही देवीच्या पूजेला गेलो, कारण की हा आहे आजचा लास्टचा दिवस नवरात्रीचा. तर तो मी मिस नव्हता करायचा मला, म्हणून मी आज आलो. आणि मस्त आम्ही दांडा वगैरे खेळला. नंतरला त्या देवीला घेऊन आम्ही विसर्जनासाठी गेलो. बाजूला धरण आहे तिथे. आणि तिथून नंतरला दसरा असला, आजच दसरा आहे, त्याच्यामुळे आम्ही येऊन माझ्या बाईकचं हे पूजन केलं. ही जी दिसते मागे बाईक, हिचं पूजन केलं. आता ते पॅक करून ठेवले घाण होऊ नये म्हणून. तर ओव्हरऑल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आता सध्या सातारमध्येच आता इथे इथेच राहणार आहे खूप दिवस मी. आणि मस्त इथे आपण फिरणार आहोत इकडे तिकडे जबरदस्त. व्हिडिओ एकदम झकास पुढे पण येतील. तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढे असे चांगले व्हिडिओ बनवा बघण्यासाठी सबस्क्राईब पण करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिकही करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण येतील. तर चला मग निघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण भेटू तुम्हाला. लव युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. बाय बाय. चालू चालू बाबा.